समस्त मराठी मानांचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा कळवण शहरामध्ये भव्य पुतळा असावा अशी शिवप्रेमींची अनेक वर्षांपासून इच्छा होती आणि 2 वर्षांपासून त्यास मूर्त स्वरूप मिळण्यास प्रारंभ झाला. भूषण कौतिक पागार यांच्यासह सर्व शिवप्रेमी एकत्र आले आणि शिवतीर्थावर आपल्या राजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाला गती मिळाली. राजधानी दिल्लीत सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या स्टुडिओत शिवप्रभूंचा 21 फुटी पुतळा घडविला गेला आणि आता 10 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार, युवराज छत्रपती संभाजीराजे आणि शिल्पकार राम सुतार यांच्या उपस्थितीमध्ये पुतळा अनावरण सोहळा संपन्न होत आहे. या संदर्भात कौतिक पगार यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. आज कळवण शहरातून निवाण्या गावापासून मिरवणूक शिवस्मारक कळवण मिरवणूक काढून आणि बसवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यात प्रमुख अनावरण प्रसंगी शरद पवार साहेब, छत्रपती संभाजीराजे साहेब, दादाजी भुसे साहेब इतर सर्व मान्यवर हजर राहणार आहे. अतिशय जोशपूर्ण आपले स्वराज्य सम्राट शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्स्फूर्त मनापासून सर्व जनता वासस्थळी वाट पाहते आणि सगळं दर्शनाला आतुर झालेले आहेत आणि अशा सुंदर कार्यक्रमासाठी भूषण पगार यांनी जे काही योगदान दिलेलं आहे ते तालुक्यात ऐतिहासिक योगदान झालेलं आहे. ते इतिहास कधीही विसरणार नाही अशा पद्धतीचे एक अप्रतिम कार्य त्यांचे अजून पार राहतात. त्यामुळे त्यांचं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद ते. अविस्मरणीय क्षण आहे, अतिशय ऐतिहासिक इतिहासात त्याची नोंद होईल इतका मोठा क्षण आहे आणि या सर्व व्यवस्था करणाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. गेल्या 25 ते 30 वर्षांपासूनची अपेक्षा होती कळवण तालुक्यातल्या लोकांची की आपल्या तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक असावं. त्यासाठी ही संकल्पना भूषणदादा पगार यांच्या कल्पनेतून गेल्या 2 वर्षापूर्वी याची सर्व सुरुवात झाली आणि आज आपण बघतोय की कळवण तालुक्यामध्ये महाराजांचं भव्य दिव्य स्मारक तयार झालं आहे आणि त्याची आज महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक कळवण शहरात चालू असून महाराजांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण तालुका कळवण शहरात उपस्थित आहे. हे स्मारक साधारणतः 20,000 चौरस फुटामध्ये तयार होत असून या स्मारकामध्ये संपूर्ण शिल्पकलेमध्येच काम होत असून महाराजांचा पुतळा दिल्ली स्थित राम सुतारांच्या स्टुडिओमध्ये तयार झाला आहे. त्यांच्या हस्तकलेतून तयार झालेला आहे, शिल्पकलेतून संपूर्ण पुतळा हा ब्रॉन्झ धातूमध्ये बनवला आहे आणि त्याची उंची 21 फूट आहे. येत्या 10 तारखेला भव्य दिव्य असा अनावरण सोहळा या शिवतीर्थावरती होणार असून त्यासाठी खास शरद पवार साहेब जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत, आपल्या राज्याचे युवराज संभाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते होत असून स्वतः राम सुतारही इथे उपस्थित असणार आहेत. त्यांचा विशेष सत्कार इथे केला जाणार आहे. दरम्यान या अश्वारूढ ब्रॉन्झ पुतळ्याचं कळवण शहरात आगमन झालं आणि संपूर्ण शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलं होतं. आमाप गर्दीमध्ये पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गाजरात कुराराची उधळण करीत ही भव्य दिव्य मिरवणूक निघाली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत आपल्या दैवताचं स्वागत करण्यात आलं. 10 मार्चला दुपारी 4 वाजता पुतळा अनावरण सोहळा होणार आहे. यावेळी समस्त शिवप्रेमींनी आणि कळवण तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन भूषण पगार यांच्यासह शिवप्रेमींनी केलं आहे. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.